विरोधकांनी माझी बदनामी केली नवनीत राणा. मी 12 वर्षापासून संघर्ष केलाय. विरोधकांनी मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. विरोधकांनी माझी बदनामी केली. कोर्टाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झालं. 10 वर्षापासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय. विरोधक बदनाम करत असतानाही अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. विरोधक बदनाम करत होते पण मी स्वतःला तुटू दिलं नाही. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. जो सुप्रीम कोर्ट ने जो राहत दी है इसको लेकर नवनीत राणा को कितना भरोसा था, क्या आज डबल खुशी हुई है? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि 2011 से लेकर 12 से लेकर 10-12 वर्षों का सफ़र ये मैंने एक महिला करके मेरे ऑपोजिशन को सामना करते हुए, संघर्षों का सामना करते हुए, क्योंकि एक महिला को किस तरीके से पीड़ा पहुँचानी है, परेशान करना है, चरित्र पे बोलकर इस तरीके की मैदान में वो मेहनत कर नहीं सकते, मैदान में महिला का सामना नहीं कर सकते, इसलिए इस तरीके के शब्द बोल के हमेशा मेरे बारे में एक महिला को अपमान करने की कोशिश किया. पर मेरी अमरावती करों ने मेरे पे विश्वास तब भी रखा था कि हमारी बहू, अमरावती कर की बहू, ये सच्चाई के मार्ग पर चलती है, छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर चलने वाली है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पर चलने वाली है. वो विश्वास रख कर ही मुझे 2019 में एज ए मेम्बर ऑफ पार्लियामेंट रिप्रेजेंट करने के लिए उन्होंने विश्वास दिलाया. मुझे लगता है विरोधकों ने एक महिला के सामने किस तरीके से मैदान में उतरना चाहिए वो ना करते हुए मैदान से महिला को एंट्री नहीं मिले उसके लिए जो संभव हुआ उनसे उन्होंने वो सब किया. तो मैं आज सुप्रीम कोर्ट का दिल से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. जो सच था 300 इतने वर्षों जूने पुराने जितने भी मेरे फोर फादर्स के जितने भी डॉक्यूमेंट्स है वो अटैच करके आज मेरी लड़ाई, आज भगवान किसी के साथ होता है तो इस तरीके से वो सामने दिखाई देता है. आज मुझे ये बोलिए कि नॉमिनेशन भरा है, आज दुगनी खुशी है, सुप्रीम कोर्ट से भी राहत मिली है, नवनीत राणा के आँखों से आंसू छलके है, ये कितनी खुशी थी? मुझे लगता है ये सभी महिलाओं के संघर्षों का एक प्रतीक होता है. जब महिला संघर्ष करती और मैदान फिर भी नहीं छोड़ती, पर उसके साथ संघर्षों के साथ अपने बच्चों को उत्तर जब देती है, जब बच्चे पूछते थे कि माँ तूने क्या किया, हर हर, तो उस समय एक ही उत्तर निकलता था कि बेटा मैंने कुछ नहीं किया. ये सब क्यों बोलते हैं कि नवनीत राणा जेल में जाएंगी, नवनीत राणा ये है. तब एक विषय लगता था कि अगर मैदान छोड़ दिया तो झूठ साबित होगा, मैदान में लड़ी नहीं तो मेरे विचारों का क्या होगा. और महिला जब मैदान में उतरती है तो अपने विचार, अपना चरित्र, अपना विश्वास लेके उतरती है, और वही लेके मैं स्ट्रांग से मैदान में खड़ी रही. और 2019 में मेरे अमरावती करों ने मेरा साथ दिया, मुझ पर विश्वास दिलाया और मुझे एज ए मेम्बर ऑफ पार्लियामेंट रिप्रेजेंट करने के लिए पार्लियामेंट भेजा, और वही विश्वास से मैं आगे भी 5 साल लड़ी. और आज सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया वो दूध का दूध और पानी का पानी उन्होंने लाकर सबके सामने रख दिया. मैं सिर्फ उनके मेरे शब्दों में इतना ही कह सकती हूँ, एक माँ, एक बेटी, एक महिला जब मैदान में संघर्ष करती है तो इस तरीके के बहुत सारे अनुभव बहुत सारी महिलाओं को आते हैं. उद्धव ठाकरे ने तुम्हाला जेलात टाकलं, 14 दिवस तुम्ही हनुमान चालीसा म्हणण्यासाठी तुम्हाला जेलात राहावं लागलं, त्याचं उद्धव आहे ते या निकालासोबत जोडण्यात आलेले आहे, तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये, काय सांग? खूप संघर्ष होता पर मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझे विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केलं. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी.
सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षाला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे. त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे. किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझं कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणांची नाही. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जाणार. आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे, ते संविधानाची नेहमी भाषा करतात. संविधानानं उत्तर मिळालं काय सांगा? मी संविधान पाळणारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांचे परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे. मी आप स्वतःला तुटू दिलं नाही, माझे रवीजीनी मला तुटू दिलं नाही. जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली. तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही. माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019 माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे. तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि तेच जबाबदारी 2019 घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहे तर मला काही चिंता नाही. तुमच्या अश्रूंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक होतात. त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात, त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते, काय भावना असते, त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला. हिंदी मध्ये एक सांगा की दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं आपली पहिली प्रतिक्रिया. गेल्या 12-11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खाली खालचे पातळीवर बोलले, खालचे पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीनी लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कसं थांबवायचं, या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून महिलांच्या जीवनात संघर्षात जन्मालाच खरं जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याचे बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या मी पाहिलेले आहे, कारण 13 नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हां ऐकत ऐकत आमचेही लहान मुलं जे 2 आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये हे लोकं टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज आलं. 300 वर्षाचे भक्तांनी भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील, भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही, भक्त भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे. तोडीबाज म्हटलेला आहे, काल मोठी रॅली निघाली होती प्रहारची. मी सगळ्यांना एवढंच म्हणते, माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तर मी फक्त तेवढीच विनंती करू शकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका, कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटतं की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडते.
त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा. तुम्ही नॉमिनेशन दाखल करताना सायकल रिक्षातून आणि साध्या ऑटो रिक्षातून या ठिकाणी आमचा मेसेज नेहमी राहते की आम्ही गोरगरिबांसोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, शेतमजदुरांसोबत आहे, महिला युवक यांचे पाठीशी आहे आणि जेही आम्ही करू येणारे काळामध्ये आणि जेही आम्ही केलेलं आहे ते त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी माझे अमरावतीकरांचे विकासासाठीच मी करत आलेली आणि येणारे भविष्यामध्ये मी सामान्य व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमी माझा राहिलेला आहे. कारण मातीमध्ये राहून मातीचे लोकांसाठी काम करणं हेच माझा उद्देश राहिलेला आहे नेहमी आणि येणारे भविष्यामध्ये सुद्धा तेच राहणार. मला वाटते माझी जबाबदारी आणि कमळाची ही माझे अमरावतीकरांनी घेतलेली आहे तर कोणी कोणाला संपवेन हे तर वेळच ठरवेन. पण माझी अमरावतीकरांनी 2019 आपली सुनीचे मागे पाठीशी ते उभे राहिले आणि आत्तासुद्धा 2024 उभे राहतील आणि या मतदारसंघातून परत एकदा पहिल्यांदा कमल अमरावती में खिलेगा इसकी जबाबदारी मेरी अमरावतीकर ही लेंगे.